पुढारी न्यूजच्या बातमीच्या दणक्या संदर्भातली. पुढारी न्यूजच्या बातमीची आरोग्य विभागानं दखल घेतलेली आहे. वंदना पगार यांना UDID दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. आरोग्य सह संचालकांचे नाशिकच्या शल्य चिकित्सकांना प्रमाणपत्र देण्याचे आदेश आहेत, तर वंदना पगार यांच्यावरील अन्यायाला पुढारी न्यूजनं वाचा फोडली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मागील 2 वर्षांपासून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ सुरू होती. नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडून आदेशाची अंमलबजावणी कधी होते याकडे आता लक्ष असणार आहे. प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अधिकची बातचीत त्यांच्याशी करूया. किरण, खरं तर तुम्हीच हा रिपोर्ट तयार केला होता, तुम्हीच ही बातमी प्रकाश झोतात आणली होती आणि त्याचा आज इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. अगदी खरं विक्रांत, गेल्या काही वर्षांपासनं म्हणजे साधारणपणे 2 वर्षांपासनं वंदना पगार या दिव्यांग प्रमाणपत्रासाठी झगडत होत्या. नाशिकचं जिल्हा रुग्णालय असेल, संदर्भ रुग्णालय असेल आणि इतकंच काय तर JJ रुग्णालय असेल, यासारख्या रुग्णालयाचे उंबरठे वंदना पगार यांनी झिजवले. मात्र प्रशासनाकडनं त्यांना कुठलीही दाद दिली जात नव्हती. या सगळ्या काळामध्ये त्या अपिलामध्ये देखील गेल्या, मात्र तिथेही त्यांना दाद दिली गेली नाही. आणि महत्त्वाची बाब म्हणजे ज्या बाळू मार्कड जो दिव्यांग उमेदवार MPSC मधला आहे, जो बोगस प्रमाणपत्र मिळवण्याच्या याच्यामध्ये नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आला होता, त्याला एका रात्रीत प्रमाणपत्र मिळालं. मात्र त्याच जिल्हा रुग्णालयानं वंदना पगार यांना प्रमाणपत्र देण्याचं टाळलं. आणि या सगळ्या दरम्यान पुढारी न्यूजनं या वंदना पगार यांच्या अन्यायाची जी बाजू आहे ती मांडली आणि त्या सगळ्या दरम्यान त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली गेली आणि त्याची दखल आता आरोग्य विभागाकडनं घेण्यात आलेली आहे. डॉक्टर सुनीता गोलाईत ज्या आरोग्य सहसंचालक आहेत, त्यांनी नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना याबाबतचे आदेश दिलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये JJ रुग्णालयामध्ये जी तपासणी करण्यात आलेली आहे त्यानुसार वंदना पगार यांना UDID क्रमांक आणि त्याबाबतचं प्रमाणपत्र द्यावं अशा स्वरूपाचं त्या आदेशात म्हटलेलं आहे. एकूणच पुढारी न्यूजच्या बातमीनंतर वंदना पगार यांना आता UDID प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्याबाबतची अंमलबजावणी आता जिल्हा शल्य चिकित्सकांकडनं कधी केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. विक्रांत, अगदी खरं आहे किरण. खरं तर तुम्ही सगळी अधिकची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत त्यासाठी धन्यवाद. वंदना पगार स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेल्यात, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया. वंदनाजी, खरं तर आपण पाहतोय 2 वर्षांपासून तुमचं हे प्रमाणपत्र रखडलेलं होतं, त्यानंतर पुढारी न्यूजनं तुमची बातमी दाखवली आणि त्याचा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतोय. UDID दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी पुढारी न्यूजचे आभार मानते आणि आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांचेही आभार मानते की त्यांनी माझी दखल घेतली आणि त्यांनी तसं पत्र नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला दिलेलं आहे. आता माझी अपेक्षा आहे सिव्हिल सर्जन सरांकडून आणि उपसंचालक सरांकडून की मला लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळावं. अगदी खरं आहे. खरं तर आमचीही हीच अपेक्षा आहे आणि आम्ही सुद्धा हीच प्रार्थना करतो की तुम्हाला लवकरात लवकर जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र मिळावं. UDID दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याचा तुमचा मार्ग मोकळा झालेला आहे, मात्र 2 वर्षांपासूनचं तुमचं जे प्रयत्न सुरू होते हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, त्यानंतर आज तुमचा मार्ग जो आहे तो काहीसा मोकळा झालेला आहे. आत्ताच्या नेमक्या काय भावना आहेत वंदनाची? नक्कीच सर, 2.5 वर्ष मी म्हणजे भयानक संघर्ष केला. इवन मी सुसाईड पर्यंत पण पोहोचली होती इतक्या गोष्टीशी संघर्ष केला, पण आज कुठेतरी न्याय मिळतो आणि म्हणजे मला आज एक न्यायाची अपेक्षा पॉझिटिव्हनेस तयार झालाय मनामध्ये की नाही न्याय मिळतो सत्याला, आणि इतकंच बोलू शकते मी बाकी. हॅलो वंदनाजी, खरं आहे तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय सत्याला न्याय मिळतो आणि संघर्षाला न्याय मिळतो तुम्ही जसं म्हणताय त्याचप्रमाणे, आणि तुम्ही एक उत्तम उदाहरण या गोष्टीचं सांगता येतोय. पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा किंवा तुम्हाला नाकारला जात असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची बातमी दाखवण्यात आली होती आणि त्याचा इम्पॅक्ट आता पाहायला मिळतोय. धन्यवाद वंदनाजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.